मित्रांनो, तब्बल 10 दिवसाच्या कालावधीनंतर आपण आज फार्म हाऊसला आलेलो आहोत. आई फार्म हाऊस संध्याकाळचे जवळपास 5:30 झालेले आहेत आणि आपण बघू शकता फार्म हाऊसची जी ग्रीनरी आहे ती केवळ अफलातूनच आहे. मित्रांनो, टोटल ग्रास जे आहे आपण बघू शकतो, इतकं सुंदर ग्रास आहे की आपण इकडे येऊन आपल्या किड्स सोबत एन्जॉय करू शकता. इतकं सुंदर असं ग्रास आणि इतकाच सुंदर निसर्ग आई फार्म हाऊसचा. ऍपिलिकाची झाड आणि इकडे आपण जाऊया हॉलकडे आपल्या. हा, इकडे बघू शकतो आपण, लास्ट टाइम तुम्हाला दाखवला हा रूम. इकडे सगळं काम पूर्ण झालेलं आहे जवळपास, वीट काम. आणि इकडे आपण बघू शकतो किती सुंदर रूम आहे. संडास बाथरूमचं काम इकडे सुरू आहे या बाजूला. स्पेशल रूम तयार केलेला आहे आपण. आणि इकडे हॉलकडे आपण जाऊया. हॉलच्या बाजूचं प्लास्टर बघू शकतो आपण. आता संपूर्ण प्लास्टर पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, हॉलमध्ये आवाज इको होत आहे. आता फ्लोरिंगच्या कामाला आम्ही राजस्थानी कारागीर बोलवला आहे आणि तो काही वेळातच इकडे पोहोचणार आहे. इकडे बघू शकतो आपण संडास बाथरूम अटॅच आहे हॉलला. या बाजूला एक आहे. एकंदरीत हॉलचं आतलं प्लास्टर संपलेलं आहे आता आणि आतलं फ्लोरिंगचं काम लगेच सुरू होईल. स्टेजचं आणि फ्लोरिंगचं काम लगेच सुरू होत आहे. तिकडे बघू शकतो आपण नानकर सर कारागीर घेऊन आलेले आहेत. एकंदरीत खूपच सुंदर हॉल आणि त्याच्या बाजूला लागणारे रूम. तितकाच असणार आहे आपला अफलातून असणार हा बोटिंग क्लब. लास्ट व्हिडिओ मध्ये 10 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ होता तिकडे मी तुम्हाला दाखवलं होतं, याचं काम सुरू होत बोटिंग क्लबचं. या बाजूला ही जी जागा आहे निर्धारित किचन साठी आहे. किचन प्लस डायनिंग इकडे असणार आहे या एरियामध्ये. हा संपूर्ण जो एरिया आहे तो किचन प्लस डायनिंग प्लस प्ले एरिया किड्स साठी. इकडे जे जुनं शेड होतं ते आम्ही काढून टाकलेलं आहे कारण ते प्लॅन मध्ये येत होतं, त्याच्यामुळे ते प्लॅन म्हणजे प्लॅनला ते डिस्टर्ब करत होतं ऍक्च्युली, त्याच्यामुळे काढून टाकले. आता या एरियामध्ये किचन डायनिंग रेन डान्स प्लस तुमचं हा बोटिंग क्लब असणार आहे. मित्रांनो, इकडे बघू शकतो आपण संपूर्ण शेततळ कोरून झालेलं आहे. मध्ये तिकडे बोर आलेले आमचा. मित्रांनो, एकाच प्रिमायसेस मध्ये सगळ्या फॅसिलिटीज असणार आहे. बाजूलाच ओढा असल्यामुळे पाणी तिकडून खालून येतं. फिनिशिंग टीम पण आम्ही बोलवले आहे रविवारच्या दिवशी, तो माणूस येईल आणि सगळं चेक करून फिनिशिंग करून देणार आहेत सगळं. म्हणजे हा बोटिंग क्लब चालू व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आता
जेव्हा 4 ते 5 वर्षांमध्ये ही नारळाची झाडं वर येतील आणि त्याच्या आजूबाजूने जेव्हा हे सगळं पाणी आतच भरलं जाणार आहे, परंतु हे जे नारळ जेव्हा वर येतील तर हा बोटिंग क्लब चारी बाजूने नारळाने वेढलेला असणार आहे, त्यावेळेचं दृश्य केवळच अफलातून असणार आहे. पलीकडे हा ओढा, त्याचा आवाज आपल्यापर्यंत अजून पोहोचत आहे, बघू शकतो आपण. पलीकडे वृक्ष संपदा असणारी आमची माऊली नर्सरी. आणि परत एकदा G9 चेक करा, मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, तर G9 ने सुद्धा खूप हाईट घेतलेली आहे. मी लावण्याच्या प्रोसेस पासून ही G9 बघतोय रणजित भाऊंची. G9 हा केळीचा प्रकार आहे. एकंदरीत आमच्या फार्म हाऊसच्या सगळ्या बाजूने अफलातूनच निसर्ग आहे, बघू शकतो आपण. या बाजूने सुद्धा किती झाड आहेत, नारळाची आम्ही खूप सारी झाडं लावलीत मित्रांना. आणि नारळाची झाडं जर तुम्हाला लागली तर नक्की आम्हाला सांगा, माऊली नर्सरी मधनं तुम्हाला अफोर्डेबल रेट मध्ये मिळेल नक्कीच. नारळाचीच नव्हे तर कुठलीही झाडं तुम्हाला लागली तर नक्की सांगा, तर ती तुम्हाला उपलब्ध होऊन जातील माऊली नर्सरी मध्ये. पुढच्या हप्त्यात थोडी कामांना गती घ्यावी लागणार आहे. ऍक्च्युली आमच्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे काम थोडस थांबून गेलं होतं. आता मित्रांनो पुढच्या हप्त्यामध्ये मात्र कामाला कमालीची गती घेणार आहे. इकडे बघू शकतो आपण लाल जठरफा, अगदी 12 महिने त्याला फुलं असतात. या एरियात आणखी काय काय असलं पाहिजे एवढा स्पेस चेक करा, आणि या एरियात आणखी काय काय फॅसिलिटीज असल्या पाहिजेत तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, आम्ही आणखी करण्याचा प्रयत्न करू. सध्या इकडे रेंडान्स, डायनिंग, किचन असं प्लॅनिंग आहे, तर नक्कीच तुम्ही सुचवाल. आणि इकडे मी अगोदर मेन्शन केल्याप्रमाणे कार्यक्रमासाठी मोठा हॉल आहे, गेट टुगेदर साठी, कुठलाही स्मॉल फंक्शन साठी. आणि इकडे लॉन्स आहे, स्टेज आहे, पलीकडे आणखी स्टॉल्स असणार आहे आपले, चटपटा, भेळ, जे पण असतील ते कोल्ड ड्रिंक्स, असे विविध प्रकारचे स्टॉल्स आपण तयार करणार आहोत. मित्रांनो एकंदरीत ह्या फार्म हाऊसला आता आपण चेक केलं तर एका स्मॉल प्रिमायसेस मध्ये संपूर्ण गोष्टी असणार आहेत लक्षात घ्या. झाडांची मात्र कमालच आहे, खूप सुंदर रूप झाडांनी घेतलेलं आता. आणि बघू शकतो आपण ही सगळी झाडं उन्हाळ्यात लावलेली मित्रांनो, आणि उन्हाळ्यात लावलेली ही सगळी झाडं खूपच छान दिसत आहेत. बघू शकतो आपण बरेचसे नारळ आहेत. हे बघा मित्रांनो नारळ यायला सुरुवात झालेली आहे. हे दृश्य बघण्यासाठीच मेहनत होती आणि नारळांनी कमालीची साथ दिली मित्रांनो आम्हाला. सिरा स्टोनचा पण आता यूज करू. आंब्याच्या झाडांनी धरलेली हाईट आणि या बाजूचे सगळे नारळ आपण चेक करू शकता. दादा तिकडे भाडी ना बारी नारळ लागले बर का. मित्रांनो पुढच्या 3-4 वर्षात तर अफलातूनच असणार आहे. जेव्हा हे सगळे नारळ मोठे होतील ना तेव्हा मात्र एक वेगळं चित्र असणार आहे.
मित्रांनो इकडे याल तर तुम्हाला आवळे खूप खायला भेटतील. खूप सारे आवळे आहेत, खूप सारे आवळे. मला माहित नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसताय का नाही, परंतु आवळे खाण्याची मजा इकडेच. या बोटी वाट पाहत आहेत तिकडे पाणी भरण्याची. घेताय का दादा माप सगळे? त्याच्यामुळे घेतायत नाही माप. मेजरमेंट ची काम सुरू आहेत. भैया आप कहां से हो? राजस्थान. राजस्थान. आपका नाम? रामू मिस्त्री. तर मित्रांनो रामू मिस्त्री आपल्याकडे आज आलेले आहेत आणि संपूर्ण जे फ्लोरिंगचं काम आहे आणि खिडक्यांचं सुद्धा मोल्डिंगचं जे काम आहे संपूर्ण काम आम्ही त्यांना देणार आहोत. या हॉलच्या खिडकीमधून पलीकडे असणारा निसर्ग आपण चेक करू शकता आणि इकडूनच सर्व बघा. तुम्ही इकडे आले असणार तर तुम्हाला खेळण्यांचा एरिया, बोटिंग क्लबचा एरिया सगळे एकाच व्ह्यू मध्ये आहे. म्हणजे तुमच्या सोबत येणारा व्यक्ती आउट ऑफ व्ह्यू होणार नाही, लक्षात घ्या. तो तुमच्या नजरेसमोरच असणार आहे, कारण एकाच प्रिमायसेस मधून हे सगळ्या गोष्टी आम्ही ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आमच्यासाठी सुद्धा काम सोपं आहे. मंजिलो